आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेस परभणी। इयत्ता 10वी मधून 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीसीबी संकल्प बॅच होणार सुरू। 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड अभ्यासक्रम आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटी वर आधारित 180 प्रश्नांची 720 गुणांची एमसीक्यूज परीक्षा 9 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत होईल। निगेटिव्ह मार्किंग नाही। प्रथम येणाऱ्या 60 विद्यार्थ्यांची होणार संकल्प बॅच, उर्वरितांची मिनी संकल्प बॅच। संपर्क 9881709888 आणि 9689076079। विद्यार्थी व पालकांसाठी मंत्र यशाचा हा वसंत हंकारे यांचा कार्यक्रम 10 एप्रिल रोजी सकाळी 11 होईल। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। INS विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सुमया यांनी घोटाळा करून देशाची गद्दारी केली आहे। त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित तुरुंगात टाकावं या मागणीसाठी परभणीत शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार आंदोलन करण्यात आलंय। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, अर्जुन सामाले, चंदू शिंदे, बाबू फुलपगार आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते। INS विक्रांतला जशा प्रकारचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, तुम्हाला माहिती 1971च्या युद्धामध्ये INS विक्रांतने कशा प्रकारे भाग घेतला होता आणि आपलं शौर्य दाखवलं, पण त्या युद्धनौकेचा स्मारक करायचं म्हणून किरीट सोमय्यासारख्या दलालानं जवळपास 58 कोटी रुपये सामान्य जनतेकडनं त्यांच्या खिशातून घेतले आणि एक स्मारक करतो म्हणून त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असा भ्रष्टाचार केलेला आहे। INS विक्रांतचं नाव घेतल्यानंतर आपल्यासुद्धा हृदयामध्ये एक स्फूर्ती निर्माण होती आणि अशा वेळेस एखाद्या नौकेनं एवढा मोठा पराक्रम घडवला असेल, त्या नौकेवर हजारो सैनिक शहीद झालेले आहेत, अशा शहीदांच्या रक्ताला विकण्याचं काम या किरीट सोमय्याने केलेलं आहे, म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज तुम्ही पाहता माहितीच्या अधिकारामध्ये ज्यावेळेस RTI कार्यकर्त्यांना विचारण्यात आले तर 1 रुपयासुद्धा त्यांनी राज्यपाल किंवा राज्यपाल ऑफिसला किंवा कार्यालयात जमा केलेला नाही आणि 58 कोटी रुपये INS विक्रांतचं स्मारक करायचं म्हणून सर्वसामान्य जनतेकडनं वसूल करणाऱ्या या दलालाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आज आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून या कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला आहे। सन्माननीय कलेक्टर, जिल्हाधिकारी मॅडमला, आम्ही सर्वजण शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आणि त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून आणि गुन्हा सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली थॅलेसिमिया या आजाराचं निर्मूलन करण्यासाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन आज 7 एप्रिल रोजी परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात करण्यात आलं। थॅलेसिमिया म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, तो कोणत्या व्यक्तीला किंवा बालकांना होतो आणि त्यावर उपचार काय आणि कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच परभणी जिल्हा थॅलेसिमिया मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। कार्यक्रमासाठी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी विशेष पुढाकार घेतला। परभणी जिल्ह्यातल्या रावराजूर येथील माधव शिंदे यांचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून सर्व वाळूघाटांवर CCTV कॅमेरे लावावेत, रावराजूर येथील धक्का कायमस्वरूपी बंद करावा, रेती माफियांना तात्काळ अटक करण्यात यावी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध रेती उपसा थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर नितीन देशमुख, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, संदीप पाटील, विलास जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रावराजूर या गावी माधव शिंदे या सामाजिक कार्यकर्त्याचा
या वाळूमाफिया अरेथी माफियावाल्यांनी खून केला आहे आणि या खुनाचे गुन्हेगार आणखी पकडलेले नाहीत, आरोपी पकडलेले नाहीत, त्या आरोपींना तात्काळ पकडण्यात यावं आणि जो धक्क्यावर ही घटना घडलेली आहे तो धक्का कायमस्वरूपी बंद करण्यात यावा या मागणीसाठी, तसेच जे वरिष्ठ अधिकारी आहेत अवैध रेती उपसा होत आहे त्या धक्क्यावर आणि सगळ्या धक्क्यावर परभणी जिल्ह्यातले ते सगळे धक्के अवैध रेती उपसा थांबविण्यात यावा, त्याच्यानंतर ज्या जे सी बी आणि पोकल्यांनं हे धक्क्यावरती वाळू काढत असतात ते जे सी बी पोकल्यांसुद्धा बंद करण्यात यावं, त्यांनासुद्धा जप्त करण्यात यावं प्रत्येक ठिकाणची, सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सर्व धक्के सुरू रहावेत अशा मागणीसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे गोवन खनिजाचे संरक्षण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाचे संरक्षण देण्यात यावं, या सर्व सामाजिक मागण्यांसाठी आज सर्व परभणी जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना इथं निवेदन देण्यात आलेलं आहे. परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब. उपलब्ध सुविधा 96 स्लाइस सीटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेशनल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी. पत्ता: बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी. संपर्क 9309551922, 9209008883. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय संजय बियाणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ गंगाखेडात माहेश्वरी सभेतर्फे आज गंगाखेडच्या भगवती चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. या हत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गोपाळ मंत्री नंदकुमार सोमानी, राजू लोढा, संतोष तापडिया, रामेश्वर तापडिया, दगडूलाल सोमानी, डॉक्टर शांतीलाल काबरा, डॉक्टर सुनील तोष्णीवाल, डॉक्टर आनंद चांडक, अॅडव्होकेट मनोज काकाने, बंडू ओझा, आनंद सारडा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशास्त्रीय व चुकीच्या माहितीवर आधारित दिलेल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्राद्वारे केलेल्या गल्हाटी प्रकल्प यासाठी काढण्यात आलेले भूसंपादन नोटिफिकेशन तात्काळ रद्द करण्यात यावं या मागणीसाठी गंगाखेडच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज 7 एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात आला. कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी व नागरिकांची उपस्थिती होती. देखील विरोध आहे आणि मासोळी प्रकल्पातील पाणी नांदेडला हिरावून मासोळी प्रकल्पाचं लाभ क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू बनवण्याचं जे कारस्थान चाललेलं आहे त्याला देखील विरोध आहे. उंची वाढवण्याच्या ऐवजी गाळ काढून प्रकल्पाची साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे. परभणी शहरातल्या विकासनगरातील 5 लोकांनी अतिक्रमण करून नागरिकांचा रोड बंद केल्याबद्दल या भागातील महिलांनी आज महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत धरणं आंदोलन केलं. यापूर्वी देखील या महिलांनी आयुक्तांना वारंवार निवेदनं दिलीत मात्र त्यावर कारवाई न झाल्यानं या भागातील महिलांनी आज हे धरणं आंदोलन केलं. महापालिकेकडून हे अतिक्रमण काढून टाकण्याचं आश्वासन देण्यात आलं असलं तरी अद्यापही हे अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही. दरम्यान आज महापालिकेकडून हे आंदोलन मागं घ्यावं असं सुचवण्यात आलंय. विकासनगरातील लता येंगडे, उषा काळे, मंगल कदम, उषा कदम, बायनाबाई गायकवाड, सरस्वती कांबळे, पार्वती गायकवाड आदींनी हे आंदोलन केलंय. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे दिनांक 11 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर आढावा बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात 2:00 आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सर्वकष आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यासमवेत ते आढावा बैठकीत सहभागी होतील. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित राहतील. परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास महसूल वसुलीचा वार्षिक लक्ष्यांक 5,073 लाख रुपये देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात 5,115.29 लाख रुपये वसुली झाली असून ही टक्केवारी 100.83% असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर लोकसमीक्षाशी बोलताना माहिती दिली. RTO परभणी कार्यालयात सन 2021 आणि 2022 या वर्षातील संपूर्ण आर्थिक कामगिरी याद्वारे आम्ही प्रसिद्धी पत्रकात देत आहोत.
पाठीमागच्या वर्षी आपल्या या कार्यालयाला परभणी कार्यालयाला 50 कोटी रुपयांचं महसूल वसुलीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं राज्य शासनाकडून. पैकी आपण 51 कोटी रुपयेची वसुली म्हणजे जवळजवळ 100% वसुली आपण पूर्ण केलेली आहे. तसेच या कार्यालयाचं जे फ्लाईंग स्क्वॉड आहे त्याच्याकरिता वार्षिक 100 लाख रुपये म्हणजे 1 कोटी रुपयाचं टार्गेट देण्यात आलेलं होतं. ते टार्गेट आपण 109 लाख रुपये म्हणजे 1 कोटी 9 लाख रुपयांची वसुली केलेली आहे. ती वसुली 109% जवळजवळ आहे. त्यानंतर ओव्हरलोडच्या कारवाईमध्ये आपण 180 वाहनं ओव्हरलोडची वाहनं पकडलेली आहेत, ती जप्त केलेली होती. त्यानिमित्तानं जवळजवळ 60 लाख रुपये आपण वर्षभरात वसूल केलेले आहेत. तसेच 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ 24,000 वाहनं आपण नव्यानं रजिस्टर केलेली आहेत. 869 वाहनांना 24 नंबर आपण दिलेला आहे, त्याच्यातून जवळजवळ 70 लाख रुपयाचा रेव्हेन्यू शासनाला मिळालेला आहे. तसेच 2021-22 या कार्यालयाला एक नवीन इंटरसेप्टर वाहन प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यातून आपण रस्त्यावरची कारवाई करतो. त्याच्यात स्पीड गन, ब्रेक अनालायझर आणि टिंटमीटर अशा स्वरूपाची उपकरणे देखील आपल्या कार्यालयाला त्या वाहनाच्या माध्यमातून मिळाली. परभणीकरांच्या सेवेत कलेक्टर NA सह सर्व सोयींनी युक्त श्री स्वामी समर्थ नगरी, पाथरी रोड बायपास चौक परभणी, डांबरी रस्ते, भव्य कमान, सिमेंट नाली बांधकाम, 50 फुटाचा सर्व्हिस रोड, स्वतंत्र लाईन DP, स्ट्रीट लाईट, नॅशनल हायवे टच प्लॉटिंग शहरापासून अगदी जवळ आणि प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणी, डेव्हलपर्स अभिराज असोसिएट्स परभणी. बुकिंगसाठी चंद्रकांत डहाळे, मनोज डहाळे, राज ओझा, गोविंद अजमेरा, मोईन मौलवी, अक्षय डहाळे, अभिराज डहाळे, सिकंदर कोठारी आणि निखिल डहाळे यांच्याशी स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा. 2 वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी 3 जणांच्या विरोधात नवा मोंढा पोलिसात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील जिंतूर येथील वज्रकुमार बांडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 2019 परभणी शहराच्या एका अल्पवयीन मुलीला तुझी आई आजारी आहे असे कारण सांगून एका 45 वर्षीय व्यक्तीनं शाळेतून लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी एक पुरुष व महिला देखील होती. या प्रकरणी 2 पुरुष व 1 महिला आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर मुलीला खानापूर परिसरातील एका खोलीत नेऊन दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यानं मुलीस धमकी देऊन 2 ते 3 वेळा तिच्यावर अत्याचार केलेत अशी फिर्याद पीडितेनं पोलिसात दिली आहे. आरोपी बांडे यास अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीपान शेळके करत आहेत. नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा निषेध करत आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज पूर्णा येथील व्यापाऱ्यांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले आहे. सकाळी 11 वाजता व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून शहरातून काळ्या फिती लावून तहसील कार्यालयापर्यंत पायी जात नायब तहसीलदार नितीशकुमार बल्लेलो यांना निवेदन दिलं. यावेळी आनंद आजमेरा, डॉक्टर जयप्रकाश मोदानी, हनुमान अग्रवाल, राजेश अग्रवाल, राजकुमार लोहिया, सतीश पुनपाळे, प्रवीण अग्रवाल, संतोष एकलारे आदींची उपस्थिती होती. परभणी शहरातील राम जन्मोत्सव समितीच्या वतीनं प्रभू श्रीराम नवमीनिमित्त 10 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची भव्य पालखी, वानर सेना, मुंबई येथील नामांकित ढोल ताशा व ध्वज पथक, सोलापूर येथील नामांकित हलगी पथक, वासुदेव, गोंधळी, मर्दानी खेळ तसंच नेत्रदीपक, आतिषबाजी, भगवे फेटे परिधान केलेल्या महिला, नवमी विशेष सेल्फी पॉईंट यासह उज्जैन महाकाल मंदिरातील मंजिरा डमरू पथक आणि केरळ येथील देवा नृत्यम पथक हे शोभायात्रेचं मुख्य आकर्षण असणार आहे. या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. परभणीच्या एका किराणा दुकानदाराच्या पॅन कार्ड क्रमांकावर केलेल्या GST नोंदणीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे गैरमार्गानं GST रजिस्ट्रेशन करून 78,18,73,755 रुपयाचा गैरव्यवहार करून शासनाचं आर्थिक नुकसान केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सनवारिया इस्पॅट इंडस्ट्री या कंपनीसह आयकर विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात परभणीतल्या नवामुंडा पोलीस स्टेशनात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल तारे यांनी फिर्याद दिली होती. पालम तालुक्यातल्या आरखेड इथं मालेवाडी येथील प्रसिद्ध असलेल्या दरलिंगेश्वर महादेवाच्या मानाच्या काठ्याचं आज सकाळी 7 वाजता आगमन झालं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात भाविकांनी या काठ्याचं स्वागत केलं. मागील 2 वर्षापासून कोरोना स्थिती असल्यानं ग्रामीण भागात धार्मिक कार्यक्रम बंद होते. यात या काठ्यांची मिरवणूक ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम पाळून तात्पुरती बंद केली होती. यावर्षी आता निर्बंध हटले त्यामुळे पुन्हा उत्साहात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ माहेश्वरी सभेच्या वतीनं उद्या सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. बियाणे यांची निर्गुण हत्या निषेधार्ह आहे, ज्यातून शासन व पोलीस प्रशासन यांची निष्क्रियता सिद्ध होते असं स्पष्ट करत जिल्हा माहेश्वरी सभा, तालुका माहेश्वरी सभा, शहर महिला मंडळ व परभणी तालुका माहेश्वरी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणे यांच्यावर हत्येच्या घटनेचा बोरी इथं आज निषेध करण्यात आला आहे. बोरीच्या राजस्थानी समाजाच्या वतीनं पोलिसांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन पाठवलंय. राजस्थानी समाजाच्या वतीनं सहायक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. निवेदनावर राधे गोविंद नवाळ, श्रीकृष्ण बिर्ला, भगवान जव्हर, संदीप सोमानी, पवन ओझा, आनंद मालपानी, रमेश ओझा, रमेश काबरा, सतीश धूत, जगदीश जोशी, दीपक बुब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. परभणी शहर व जिल्हाभरात उन्हाचा कडाका वाढतच असून आज परभणीमध्ये 41.6° इतकं तापमान नोंदवण्यात आलंय. शहरात दुपारी 12 नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येते, तर शहरातील शीतपेयांची दुकानं गजबजलेली दिसून येत आहेत व नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार निर्मिती विभाग तसंच पुणे येथील रुबिकॉन कौशल्य विकास प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय मृदू कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी संग्राम बागडे यांची विशेष उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी डॉक्टर बाळासाहेब जाधव हे होते, तर व्यासपीठावर डॉक्टर HS जगताप, डॉक्टर विजय कळमासे, डॉक्टर दिगंबर रोडे, डॉक्टर MA शेख, डॉक्टर मदन परतुरकर, प्राध्यापक लक्ष्मीकांत पोकळे आदींची उपस्थिती होती. परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर गावातील आयुब शेख यांच्या 6 वर्षाच्या चिमुकलीनं पवित्र रमजान महिन्यात बुधवारी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे. 6 वर्षाची होमेरा शेख या चिमुकलीनं तडपत्या उन्हात ची पर्वा न करता आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी केला आहे. याबद्दल होमेरा शेख हिची आई शेख सुमयाबी, वडील शेख आयुब, शेख खुर्शिदाबी, शेख अहमद, शेख मोहिन, अंगद सोगे, सय्यद मैनुद्दीन, नशीर पठाण, रामेश्वर सोगे आदींनी तिचं कौतुक केलंय. सेलूच्या LKRR प्रिन्स इंग्लिश स्कूल इथं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता. यानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व स्पर्धा आंतरशालीय घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा आज पालकांच्या सोबत सत्कार करण्यात आला आहे. पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख बक्षीस व प्रमाणपत्र असं होतं. या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, डॉक्टर सविता रोडगे, प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला आदींची उपस्थिती होती. परभणीच्या समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा इथल्या मुलींची शासकीय निवासी शाळा इथं सामाजिक सप्ताहानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असल्याचं सांगण्यात आलंय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.